काल शहरातली एक बाई इल्ली गावात पर्यटन करू. मी म्हशीचं शाण बरी होते तर बघून तिकं पेटकोयलो. तिची चूक ना, शहरातल्या माणसांका शेणाचे सवय नसतं, त्याच्यामुळे त्या वासान पेटकोयल्यासारखं जाता, स्वाभाविक. पण जाताना माका ती गावठी म्हणून गेली. नाही, आम्ही असोच गावठी माणसं, आम्ही गावातली माणसं गावठीच असतो. पण आम्ही आमचं साधेपण जपला. आम्ही आमच्या गावाचं शहर होऊक देऊक नाही. म्हणून या शहरी माणसांका जेव्हा शहराचं कंटाळ येतं, 4 दिवस शांततेत घालवचे असतात, तेव्हा ही गावाकडे येतात. तेव्हा त्यांना गाव बरं वाटतं की त्या, कारण गाव गाव असा अजूनही. आम्ही असू साधी, आमचे पेहराव हे असे. आम्ही शहराकडे गेलो, हॉटेलात गेलो, काय आमका काय मागवचं तर कळणार नाही. मेनू कार्ड हातात घेतलं काय बरीचशी नावं आमका वाचूक येणार नाही. आम्ही मॉलमध्ये गेलो काय त्यांचे ते नळ कसे चालू जातात, कसे बंद होतात, तर आमका आधी दुसऱ्याचं बघूचं लागतं, तेव्हा आम्ही त्यांना हात घालतो. ही असं आमची परिस्थिती. गोष्ट खरी असा की आम्ही गावठीत असो, पण आम्ही साधी असो, आम्ही आमचं साधेपण जपान ठेवला. आम्ही शेणात हात घालतो म्हणून आमका शेणाचा वास येता. आम्ही काळजीत जातो, बोंडवाचं रस लागता म्हणून आमच्या अंगात बोंडवाचं वास येता. आम्ही कुणग्यात जातो, शेंगदाणू काढतो म्हणून आमका माती लागता. त्याच्यामुळे आम्ही अशीच असो. पण आमका ह्या सगळ्या आवडता. आमका ह्या सगळ्याचा अभिमान असा. आमका अभिमान असा आम्ही गावठी असो, आणि आमका अभिमान असा आम्ही शेतकरी असो. जय महाराष्ट्र.